सोलापुरातील सर्व तेलुगु भाषिकांच्या एकत्रीकरणासाठी रविवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. तेलुगु भाषिकांच्या सर्व समस्या सोडवण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. सोलापुरात तेलुगु भाषिक बहुसंख्येने राहतात. यामध्ये पद्मशाली, मोची, वडार, तोगटवीर, नीलकंठेश्वर, मन्नेमवार, मादगी, तेलुगु नाभिक, तेलुगु सुवर्णकार, मडिवाळेश्वर आदी समाजांचा समावेश आहे. या सर्व तेलुगु भाषिकांना एकत्रित आणण्यासाठी श्याम सुंदर येदूर यांनी फेसबुकवर एक ग्रुप तयार केला. या ग्रुपवरून सर्वांना बैठकीचं निमंत्रण देखील देण्यात आलं. दाजीपेठ इथल्या नागनाथ मंदिरात ही बैठक पार पडली. या बैठकीस माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू, नगरसेवक देवेंद्र कोठे, माजी महापौर जनार्दन कारंपुरी, संतोष चन्ना, व्यंकटेश पडाल, चंद्रदास बोलाबत्तीन, अनिल दंडगुले, दिलीप निंबाळकर, रवी गोणे, अशोक इंदापुरे आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू यांनी यावेळी तेलुगु भाषिकांना एकत्रित आणणं, त्यांनी एकत्रित येणं ही सध्या काळाची गरज असल्याचं म्हटलं. आपल्या या एकाची एकत्र दर्शन घडवणं अत्यंत आवश्यक आहे. समाजातल्या अनेक परंपरा, रूढी, आता काही अंधश्रद्धाच्या विषयात खूप चांगला विचार मांडला. काही लोकांनी जी समाजात प्रबोधन घडवण्यासाठी विविध माध्यम वापरायला पाहिजे याबद्दल चांगल्या पद्धतीने मांडणी मांडली. खेळाच्या माध्यमातून सुद्धा सगळ्या युवकांना एकत्रित करू शकतो आणि आपल्या भागातल्या सर्वांना चांगला त्यांचा वापर करून, उपयोग करून त्यांना आपण समाजात वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचू शकतो असे चांगले उद्देश आहे. मी एकेकांचा चेहरा पाहतो, सर्वांचा मी ऐकलं नव्हतो, पण काहींचं ज्या ठिकाणी ऐकलो त्यांच्या भावना अत्यंत प्रामाणिक आहे. ते तळमळीने बोलत आहेत की आम्ही आमचा समाज आम्ही घडवला पाहिजे, या ठिकाणी घडवलेला समाजामध्ये उद्दिष्ट साध्य केला पाहिजे असा भावना त्यांच्या भावना अत्यंत तीव्र होत्या. डॉक्टर माणिक गुरम यांनी तेलुगु समाजातील विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचं म्हटलं. पुढच्या जनरेशन साठी आपण काय करू शकतो, राजकीय सगळे बाजूला ठेवूया, फक्त आपण जास्तीत जास्त काय करू शकतो आणि ते त्या त्या विभागातील लोक चांगलं मार्गदर्शन करू शकतात. उदाहरण, एखादा माणूस जर का सध्या कुठल्या तरी एखाद्या शासकीय कामामध्ये जर का असेल तर त्या शासकीय कामात त्यांना नोकरी मिळवण्यासाठी कशा पद्धतीने जायला पाहिजे हे चांगलं सांगू शकतो. दरम्यान प्राध्यापक व्यंकटेश पडाल यांनी या बैठकीच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना तेलुगु भाषिकांच्या शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी यापुढे सकल तेलुगु समाज एकत्रितपणे प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं. 4 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 10 वाजता सोलापुरातील सर्व 20 तेलुगु समाज एकत्र करण्यासाठी एक प्राथमिक स्वरूपाची बैठक या ठिकाणी आम्ही व्हर्च्युअली फेसबुकवर, व्हॉट्सअपवर आवाहन केलं होतं. प्रत्यक्ष कोणालाही या ठिकाणी निमंत्रण दिलं नाही, पण स्वेच्छेने या ठिकाणी बहुसंख्य लोक उपस्थित राहिले. यामध्ये सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले, आपले विचार मांडले. यामध्ये प्रामुख्याने नुसतं राजकीय हेतूसाठी एकत्र न येता शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सर्व समाजाने एकत्र आलं पाहिजे. राजकारण फक्त शेवटच्या 15 दिवसामध्ये राजकारण केलं पाहिजे अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली आणि अशाच प्रकारची बैठक यापुढे देखील दर महा 2-2 या ठिकाणी आपण करण्याचं आयोजन केलं. माजी महापौर जनार्दन कारंपुरे यांनी देखील राजकीय विचार बाजूला ठेवून सर्व तेलुगु नेत्यांनी एकत्रित यायला पाहिजे असं मत व्यक्त केलं. सांगितलं 23,000 व्हॉट्सअपवर आहेत, तर मग आपण त्याच्यावरही विचार करतो. 23,000 जर 10% धरलं तरी सुद्धा 300 लोक इथे यायला पाहिजे होते, पण तुमचा प्रयत्न आहे. या ठिकाणी अनेक लोकांनी अनेक मुद्दे या ठिकाणी मांडले. आपल्या तेलुगु भाषिकांच्या बद्दल ज्ञाती संस्थेने देखील पुढाकार घेऊन 24 ज्ञाती संस्था आहेत तेलुगु भाषिकांचे सोलापूरमध्ये. तेलुगु भाषिकांचे दरवर्षी त्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला, 3-4 वर्षे केले, पडांना माहीत आहे तो प्रयत्न, पण आता तुम्ही प्रयत्न करता आणि याच्यासाठी या सगळ्यांच्या सूचना तुम्ही एकत्रित घ्या आणि एज्युकेटेड लोकांचं एक डॉक्टर विंग तयार करा, एक सीएमचं विंग तयार करा, एक प्राध्यापकांचं विंग तयार करा, अशा पद्धतीचं जे एज्युकेटेड लोक आहेत त्यांचे एक विंग तयार करा आणि त्यांचं एक मेळावा घ्या. त्याच्यामध्ये आमच्यासारख्या राजकीय पुढाऱ्यांना जरूर बोलवा, पण त्यांचे राजकीय विचार बाजूला ठेवले.
दर महिन्यात दोन बैठका घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. एकंदरीतच सकल मराठा समाजाप्रमाणे सकल तेलुगु समाजाच्या संघटनासाठी हा पहिला प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे. यास उत्तम प्रतिसाद देखील मिळाला आहे.